झी 24 तास एक पाऊल पुढे। न्यायालयीन खटला मागे घ्यावा यासाठी एका महिलेचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची घटना नागपूरच्या धंतोली या परिसरामध्ये घडलेली आहे। या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे तर एकाचा शोध सुरू आहे। पीडित महिला काल रात्री आपल्या ऑफिसमधून घरी जाण्यासाठी म्हणून ऑटो शोधत असताना आरोपी व्यंकटेश मुदलिया, राजेश मुदलिया, मोहन मुदलिया आणि त्यांच्या एका मित्रानं जानकी टॉकीज परिसरातून पीडित महिलेचं आपल्या सेंट्रो कारमधून अपहरण केलं। त्यानंतर कारमध्येच तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नागपूरच्या शासकीय आरोग्य महाविद्यालय परिसरामध्ये तिला सोडून देण्यात आलं। 4 डिसेंबरला आमच्यावरील न्यायालयीन खटला मागे घेतला नाही तर तुझ्या मुलीसोबतही असंच कृत्य करू अशी धमकी सुद्धा या पीडित महिलेला या आरोपींकडून मिळालेली आहे। घडलेल्या प्रकाराबाबत महिलेनं पोलिसांकडे तक्रारही केली आहे। 4 तारखेला उद्या माझ्या एसीपीला तारीख आहे तर तिथेही तू कंप्लेंट परत घे, पत्रकांचा समोर माफीनामा टाक आणि त्याच्यानंतर तू नागपूर सोडून जा असं मला म्हणलं। मी प्रयत्न केला सर माझ्या सोडवणुकीचा, त्याच्यामध्ये मी त्याच्या हाताला चावण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे झटापट केली मी जेवढं माझ्याकडनं झालं, पण ते खूप पर्सनॅलिटीने खूप मोठं हे असल्यामुळे मी प्रतिकार करू शकले नाही। त्यांनी मला हे मर्चुरीचं जे आहे मेडिकलचं मागे इथे आणून टाकलं। गुन्ह्यातली जी वापरलेली कार आहे पोलीस स्टेशनला आणलेली आहे आणि 2 आरोपीसुद्धा आमच्या ताब्यात आहेत सध्या। इतर जे 2 लोक आहेत म्हणजे चालक आणि दुसरा राजेश, यांच्याकडे टीम गेलेली आहे आम्ही, तर ते अजून पोलीस स्टेशनला टीम परत यायची आहेत, ते शोधत आहे त्यांच्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।